रिसेंटली बहाली पोलीस डिपार्टमेंट से तर खूपच छान वाटला आणि एवढा चांगला उपक्रम आपल्या नंदुरबार शहरात नंदुरबार जिल्ह्यात होत आहे तर यासाठी मी एसपी साहेबांचं पण मनापासून कौतुक करते आणि बाकीचे जे पण जसं आपले विषय आहे जसं एसपी साहेबांनी म्हटलं ना की जे काही विषय असेल म्हणजे जे काही भांडणचे लहानपासून मोठे विषय सगळे आपण म्हणजे आपसात हे करून विथ कोऑपरेशन ऑफ पोलीस डिपार्टमेंट सॉल्व्ह होऊ शकतात म्हणून माझी एकच विनंती राहील की जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन एस पी साहेबांना सांगावे आम्हाला सांगावे जे अधिकारी असतात त्यांना सांगावे त्यांची जे काही अडचण असतात कारण की मी पण एक गोष्ट अशीच पाहिली आहे की काल एक मी गावात गेले होते रणाला मी गेले होते काही एक हाजल शक्ती अभियान अंतर्गत एक नरेगाचं काम सुरू करायचं होतं त्याच्या उद्घाटनासाठी गेले आणि तिथे गेल्यानंतर ते शेतकरी आले आणि ते आपसात बोलत होते काहीतरी मी विचारलं की काय झालं तुम्ही म्हणजे खूप वेळ झाली तुम्ही आपसातच काही काही गुपचूप गुपचूप करून राहिले नंतर त्यांनी हे म्हटलं की मॅडम आपण कलेक्टर आहात म्हणजे आपलं आपल्याशी बोलायचे कशा काय करायचे काय मी समजत नाही आम्ही तर एकदम साधं शेतकरी माणूस आहोत आम्हाला काय माहीत पण आपल्याशी जर बोलायचे तर कशा बोलू नये का कशा बोलायचे काय तुम्ही सांगा काय विषय आहे तुमचा मग त्यांनी सर्वांनी येऊन ते त्यांचे जे मुद्दा होता अडचण होती त्यांची 3-4 वर्षापासून ती तो सांगितली आम्हाला तर त्यापूर्वी काही माहीत पण नव्हतं आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही यापूर्वी कधी म्हणजे कधीच आले नाही माझ्याकडे किंवा तहसीलदारकडे पण नाही गेले तर त्यांचं हेच म्हणणं होतं की आपण म्हणजे जिल्हाधिकारी आहोत कसे यायचे आपल्याकडे कसं सांगायचे आम्हाला माहीतच नाही आज पण आले होते आम्हाला तर आज पण भीती वाटत होती तर माझा हाच एक सर्वांसाठी एक मेसेज राहील की एस पी साहेब असो किंवा आम्ही असो किंवा आमचे कोणतेही अधिकारी जरी असले तर कोणाला हे घाबरायची गरज नाही जे काही अडचण असतात ना ते पुढे येऊन सांगायचे आमचा सर्वांचा हाच प्रयत्न राहील की आपली प्रॉब्लेम्स जे आहे आपल्या जिल्ह्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत आणि ॲज सून ॲज पॉसिबल म्हणजे की निकाल तर झालाच पाहिजे थोडा लवकर निकाल झाला पाहिजे म्हणजे शुड बी स्पीडी जस्टिस तर म्हणून हा जे आपला सगळा जे आज उपक्रम आपण इथे राबवला आणि यापुढे आपण राबवणार दर महिन्याला तर हा तसाच चालू राहील यासाठी मी शुभेच्छा देते पोलीस डिपार्टमेंटला आणि थँक्यू यानंतर यानंतर जसीभाई पवार औपचारिक उद्घाटन होत आहे दीप प्रज्वलन करून स्टेजवर जे इतर मान्यवर उपस्थित आहेत त्यात आहेत अपर पोलीस अधीक्षक विजय पवार सो व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे सो दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात मी सर्व उपस्थितांना विनंती करतो की त्यांनी या नवीन समोर आणलेत आज आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील नागरिकांसाठी एक जनता दरबाराचं आयोजन केलेलं आहे ज्याच्यामध्ये या नागरिकांच्या पोलिसांसंदर्भात ज्या काही तक्रारी आहेत अडचणी आहेत पोलीस विभागाशी संबंधित जे काही विषय आहेत त्या संदर्भाने आम्ही नागरिकांना त्यांच्या तक्रारी त्यांचे विषय मांडण्याचं आवाहन केलं होतं आणि त्या अनुषंगानं ते काम आज इथं सुरू झालेलं आहे याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या टीम आम्ही तयार केलेल्या आहेत आणि लोकांच्या विशेष करून शेतीच्या बांधाच्या आणि घरगुती तक्रारी अधिक असल्याचं लक्षात येत आहे साधारणपणे आज इथं 150 ते 200 नागरिक आहेत आणि साधारणपणे 50 पुढे तक्रारी हाताळण्याचं काम सुरू आहे ज्याच्यामध्ये 4 तक्रारी ज्या आहेत हा या नवरा बायकोच्या विषयाशी संबंधित होत्या ज्याच्यामध्ये नवरा आणि बायको यांच्यामध्ये पटत नव्हतं मतभेद होते आणि त्याच्यातून दोघांनी एकमेकापासून वेगळे राहत होते आणि त्यांच्यामध्ये समेट घडवून त्यांना एकत्रित आणण्याचं काम या आजच्या दरबाराच्या निमित्तानं करण्यात आलेलं आहे अजूनही या संदर्भातले बऱ्याचशा तक्रारी निवारणाचं काम सुरू आहे ऐकून घेतलं जात आहे लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं जात आहे तक्रारदाराचं म्हणणं ऐकून घेतलं जात आहे समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतलं जात आहे आणि त्या अनुषंगानं मग त्यांना सूचना दिल्या जात आहेत त्याच्यामध्ये जर काही कायदेशीर कारवाई करायची जर गरज असेल तर ती कारवाई सुद्धा केली जात आहे आता एका केसमध्ये एका व्यक्तीला तो विजेचा शॉक लागून त्या व्यक्तीचं निधन झालं होतं त्याच्या घरच्या लोकांनी आमच्याकडे त्या संदर्भाने त्या वीज वितरण कंपनीच्या संदर्भाने त्यांची समस्या मांडली तर तिथल्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांना याबाबतचं म्हणणं मांडलं तर त्यांनी
त्या समस्येचं तात्काळ निवारण केलेलं आहे, त्यांना जे काही कंपन्सेशन द्यायचं आहे त्या बाबतीत त्यांनी लक्ष घातलेलं आहे। आता या संदर्भाने अन्य विभागाची जी काही अडचणी होत्या, म्हणजे साधारणपणे पोलीसकडे शेतीच्या संदर्भाने तक्रारीचं प्रमाण जास्त आहे, त्या अनुषंगाने आम्ही महसूल विभागाचे काही अधिकारी इथे बोलवलेले आहेत आणि त्यांच्यासमोरच पोलीस आणि महसूल यांच्या समन्वयातून या तक्रारीवर तोडगा काढण्याचं काम सुरू आहे। याच निमित्तानं तालुक्यामधल्या ज्या काही नागरिकांचे मोबाईल्स गेल्या काही दिवसापासून मिसिंग होते, हरवले होते, चोरले गेले होते, ते परत देण्याचं काम सुद्धा आज इथं झालेलं आहे। जिल्हाधिकारी माननीय मनीषा खत्री मॅडम यांच्या हस्ते याच्या या दरबाराचं उद्घाटन झालेलं आहे। दिवसभर हा आज दरबार सुरू राहील, मी स्वतःही त्याच्यामध्ये समस्या हाताळत आहे आणि यासाठी लोकांचं चांगल्या रीतीनं सहकार्य मिळालेलं आहे। या दरबाराच्या निमित्तानं नागरिकांच्या पोलीस विभागाशी असलेल्या सर्व समस्या ज्या काय आहेत त्या मांडण्याचं आवाहन केलं होतं, त्यानुसार लोकांनी पुढे येऊन त्यांच्या समस्या अडचणी प्रश्न मांडलेले आहेत आणि त्यांना त्याबाबतीत योग्य ते मार्गदर्शन आणि ज्या कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे त्या कायदेशीर कारवाई करण्याचं काम त्या निमित्तानं केलं जात आहे। बऱ्याचदा पोलीसपर्यंत पोहोचणं नागरिकांना कठीण किंवा बऱ्याचदा अशक्य होतं असं एक म्हटलं जातं, त्या अनुषंगाने आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा हा आमचा एक प्रयत्न आहे, त्या दृष्टीनं आम्ही आजचा हा दरबार आयोजित केलेला आहे। हा आता या संदर्भाने आम्ही जिल्हाभरात असे वेगळेवेगळे उपक्रम राबवणार आहोत। हा आजचा जो दरबार आहे तो तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांपुरता होता, इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांसाठी सुद्धा वेळोवेळी याचं निश्चितपणे आयोजन केलं जाईल। लोकांचं म्हणणं, लोकांची गाराणी तक्रारी ऐकून घेऊन त्याच्यामध्ये योग्य त्या ज्या काही उपाय करता येतील त्या अनुषंगानं आम्ही